कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री। ओवी जरा बेताने सराव कर, आत्ताच आजारपणातून उठलंस, लक्षात हा ना? हो मावशी, लक्षात आहे माझ्या। बट यु नो वॉट, डान्समुळे ना खूप चांगली एक्सरसाइज होते। अँड बघ ना, मी इतक्या दिवसांनी रिहर्सल करते पण काहीच त्रास होत नाही आहे, थकवा जाणवत नाही आहे। इनफॅक्ट खूप फ्रेश आणि एनर्जेटिक फील होत आहे। चांगला। उमा वहिनी, अहो गावडे वहिनी, हां या ना। मागा वाटलं तुम्ही काल येशाल। दोन दिवस सुपारी फोडूचा इतका काम होता की वेळ गावलाच नाही। हे बाय, काय हरकत नाही, बोरिनो या, मापा घेते तुमची। छान छान फ्रॉक शिवचो आला वहिनी, बघा गळे एवढं ठीक आहे। हा एवढं एवढं, हा बर। काय वहिनी, अजूनही खायसर कामं सुरू होत काय की झाली सगळी कामं? कामं खूप आहेत, इतक्यात संपणार नाही। हा काय गे, तू करतस का ते काम? 400 रुपये रोज मिळत म्हणजे बघा, जबरदस्ती नाही? हा जबरदस्ती कसली? झालं बळा। नाही नाही, चांगलंच आहे ना वहिनी, नाही कशाक म्हणू मी, घरी बसल्या बसल्या काम होतं तर चांगलंच आहे। काय असत तर सांगा माका। हा चालत ना, मग मी आज बोलते मुकादमांची। बरं झालंच। हा चल येते गे। अहो थांबा, निघालास काय? ओवी लाडवांचा डबा देतोस। हा कशात गे? अहो असू द्या, पोरी पहिल्यांदा घरी येल्यात, असं कसं जाऊ दे। लाडू आवडता ना गो? खायचा? ताई तू कसला डान करत होतीस, मला खूप आवडला। मी कथक करत होते, कथक म्हणतात त्याला। कुठे शिकलीस? लंडनला। बाप रे एवढ्या लांब? हो मी तिकडेच राहत होते ना। आम्हाला पण शिकवशील का डान्स? आम्हाला पण डान्स आवडत। हो बाय नवड नक्की। ए चला हिसून बाहेर, आधीच तुमच्या शिक्षणाचा खर्च एवढा आहे, अजून डान्सची फी कशा वाढवताय? काकू मला फी नको आहे, मी त्यांना असंच शिकवे। ते कशा? कारण काकू डान्स ही एक कला आहे आणि कला विकायची नसते। अँड इनफॅक्ट ह्या दोघी शिकायला आल्या ना तर माझी रेग्युलर प्रॅक्टिस होईल। उमावहिनी संध्याची फोर आशीवर गेली आहे ना, ते का पण अशीच सगळ्याची आवड होती। आणि फॉरेनात राहून सुद्धा त्यांना आपल्या लेकी भारतातली कला शिकवलान। होय ना, फॉरेनचा डान्स नाही शिकवलान। आता तू पैसे नाही घेणार म्हणतं तर उद्यापासूनच पाठवते पोरीना। हो चालेल। हाय फाय येतो आम्ही। हो या या येतो। बाय टाइम दे ते डान्स प्रॅक्टिसला। हो या लवकर। आलीस ये, बस बस। पण नीरज आणि निशी? निशी आंटी मी जात। अगं एक मिनिट एक मिनिट, बस मस्करी करत होते मी, नाही येत ते। दोघं लॉंग ड्राईव्ह वर गेलेत, मी जा म्हटलं। ती निशी घरी असली ना की ऊट सूट तिच्या आईच्या घरी जाऊन बसते, म्हणजे माझी काहीच हरकत नाहीये। पण ती नीरजला सोडून कायमची माहेरी निघून जाईल ना तर मला आवडेल, पण ती तर जातेच,
वर माझ्या मुलालाही घेऊन जाते त्या थर्ड क्लास जागी. आणि मला हेच नाही आवडत. एकतर आमच्या बिझनेसमध्ये इतके इश्यूज आहेत, त्या ते खोतांच्या प्रॉब्लेम्समध्ये माझ्या मुलाला ती का अडकवते मला हेच कळत नाही. बावळटासारखी वागते. बावळटासारखी? अहो ती बावळटच आहे. खरं तर खोतांच्या घरातले सगळे विचित्र आहेत. अहो हेच बघा ना, किती साधी गोष्ट होती माझं आणि श्रीनूचं लग्न, पण नाही त्यात सुद्धा त्यांनी एवढे प्रॉब्लेम्स क्रिएट केलेत. आता तर मला भीती वाटायला लागली. माझं आणि श्रीनूचं लग्न झालंच नाही तर? चारू कम ऑन, अगं किती निगेटिव्ह विचार करतेस तू, बी पॉझिटिव्ह. अगं आता तर गोष्टी आपल्या मनासारख्या घडायला लागल्यात. आता कुठलाच काटा मध्ये नाहीये. बघ ना, तुमच्या लग्नाच्या विरोधात असलेले तुझ्या कृपेने एकतर घराबाहेर गेले नाहीतर वर गेले. आंटी तुम्हाला तर माहिती आहे ना, मी मुद्दाम नाही मारलं, ते सगळं चुकून. चुकून? चुकून का होई ना, त्यात फायदा तुझाच झाला ना. कसला फायदा? अहो त्या लाली आत्या नुसत्या कचाकचा भांडत असतात. हा खोतांच्या घरात फूट पडली आहे खरंय, पण यात माझ्या आणि श्रीनूच्या लग्नाचा विषय पुढेच सरकत नाहीये. होईल ग, होईल. थोडा धीर धर, तुझं लग्न पण होईल. आता त्यांच्या त्यांच्यात वाद चाललेत, सगळे एकमेकांच्या उरावर बसलेत आणि मला बघायला ना जाम मजा येते. या भांडणामधूनच ना लाली एक दिवस रागाने तुमचं लग्न लावून दे. पण तू मात्र एका गोष्टीची काळजी घ्यायची, लालीच्या मनात ओवी बद्दलचा राग सतत धुमसत राहिला पाहिजे. मग बघ, तुला हवं ते सगळं तुला मिळेल. मार्क माय वर्ड्स. दादा प्लीज एक मिनिट उठता का? गोवी जेवण तर घ्या आधी. दादा प्लीज उठा ना. अगं पण दादा प्लीज. काय झालं? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.